या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून अंतर्गत राजकारण चांगलेच पेटले आहे. जे नेते आजपर्यंत एकमेकांसोबत फिरत होते तेच आता एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बैठकीवेळी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी आपल्या लेटर पॅडवर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते तथा MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्या लेटर पॅडवर कार्यालयीन सरचिटणीस भीमराव बाळगे, OBC सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे यांच्या सह्या होत्या. तसेच या लेटर हेडवर माजी सभापती अशोक देवकते यांचीही सही होती. देवकते सोडले तर बाकीचे नेते हे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक असल्याने त्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. दुसऱ्याच दिवशी अशोक देवकते यांनी हसापुरे यांच्या लेटर पॅडवर असलेली सही माझी नाही, मी स्वतः इच्छुक असल्याने आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. भीमराव बाळगे यांनीही स्पष्टीकरण देताना रमेश हसापुरे यांच्या मागणी पत्रावर सह्या आमच्या नसल्याचे सांगत आमचे नेते जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची आम्ही मागणी केली असून आम्ही त्यावर ठाम असल्याचे सांगितले. यानंतर रमेश हसापुरे यांनी सुद्धा सिंहासनच्या नावाने पत्र काढून या सर्व गोंधळावर आपले स्पष्टीकरण दिले. त्यांनी भीमराव बाळगे आणि सुधीर लांडे यांच्यावर आरोप करताना लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा कोणताही प्रचार केला नाही, भाजपचा प्रचार केला असून धवलसिंह मोहिते पाटील यांची दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात रमेश हसापुरे हे संभाव्य उमेदवाराची चाचपणी करत असताना त्यांच्या मागणीत खो घालण्याचा प्रयत्न बाळगे आणि लांडे यांनी केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत अकलकोट मतदारसंघातून सिद्धार्थ मेत्रे उमेदवार होते, परंतु त्यांच्या विरोधात सुधीर लांडे हे काँग्रेसचे असतानाही भाजपचा प्रचार करत त्यांना मदत केली. दक्षिणच्या उमेदवारी मागणीमध्ये स्वतः सही करून माझी सही नाही असे म्हणणे योग्य नाही, तुम्ही माझ्या नादाला लागू नका, नाही तर तुमचे बरेच विषय मी काढीन असा इशारा रमेश हसापुरे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून आता हे नेते एकमेकांचे कपडे फाडण्यास कमी करत नसल्याचे चित्र दिसत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.